राज्य भरात हो, परंतु सरकार अजूनही विचार करायला तयार नाही असं वाटतंय. सरकार विचार करेल. चोवीस डिसेंबर आता आम्ही चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना डिस्टर्ब करणार नाही. बघूया काय करतो. आमची तयारी झाली पुढे लढायची. कुठल्या आठवड्यात चर्चा करू मराठा आरक्षणावर? अधिवेशन चालू आहे, सोमवार आहे, काम सुरू होईल. चर्चा केली पाहिजे असं तरी सरकारने. आता त्यांचं त्यांनी ठरवा. 8 तारीख म्हणले होते. आम्हाला आता त्यांच्याविषयी काहीच बोलायचं. आम्ही आहे त्यांना आता 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण विषयावर बोलणार. 24 डिसेंबरच्या नंतर आमची तयारी आम्ही करतोय. 24 डिसेंबरच्या नंतर बघू असं ठरलं. आता भाजपचे नेते असतील, दरेकर असतील, नितेश राणे असतील, तिकडे आपल्यावर घुसखोरांच्या बाबतीत आक्रमक होताना दिसत आहे. सगळ्याकडे बघतो 24 डिसेंबरपर्यंत कोणाच्या विषयी आता मराठा समाज बोलणार नाही. सगळ्याचा हिशोब 24 डिसेंबरच्या नंतर करू. पाटील साहेब, यालाच धरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड असं म्हणाले की लेकरू लेकरू करत आता पाटील जे ते राजकारणाचा ढेकरू द्यायला लागले. त्याला मी सांगतो 24 डिसेंबरचं कोणाकोणाचं काय काय आहे ना. 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काहीच बोलत नाही. ढेकरू आहे का काय त्याला मी कळण इसका. 24च्या नंतर बघू आरक्षण देतात का. तुमचा राजकीय बोलवता धनी कोण आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे असं सुद्धा प्रसाद लाड म्हणाले. म्हणजे तुम्हाला कोणीतरी तुमच्याकडून कोणावरच बोलायचं नाही 24 डिसेंबर. तुला सांगतो मग आले कोण धनी आहे काय. 24 पर्यंत थांबा जरा थोडं दंग. हा चल धन्यवाद. दादा मुद्दे असा आहे की आज आणि उद्या मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारची तयारी आहे. पण विषय असा आहे की क्युरिटिव्ह पिटिशन जो सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे यावर कोणताही निर्णय झालेला नाही आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुद्धा आलेला नाही. त्यामुळे सरकार पुढे पेच आहे की नेमकी विधिमंडळामध्ये चर्चा कोणत्या मुद्द्यावर करायची आणि कशी करायची त्यांचा प्रश्न त्यांनी सोडवायचा. ते आमचा प्रश्न नाही आहे. आम्हाला 24 डिसेंबर तारीख त्यांनी घेतलेली. त्यांनी त्याच्या हात द्यावं नसतं. आता आम्ही तयार आहेत. बघायचं आहे आम्हाला पण आता आरक्षण कुठे. चलो भाऊ धन्यवाद. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.